नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्य सरकारच्या प्रयत्नानं स्त्रियांना समान हक्क मिळाला. अमृता फडणवीस. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी भाजपाच्या दोन नगरसेवकांच्या नातेवाईकांमध्ये मिरवणुकीत राडा. आणि पोटच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत पित्याला कारावास. राज्य सरकारच्या प्रयत्नानं स्त्रियांना प्रवेश मिळाला ही आनंदाची बाब आहे. सगळ्याच ठिकाणी स्त्रियांना समान हक्क मिळाला पाहिजे. त्या हक्कासाठी स्त्रियांनीही लढा दिला पाहिजे. जिथे स्त्रियांना हक्क मिळत नाही तिथे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत अशी विचारधारा माझी आणि मुख्यमंत्र्यांची असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाण्याच्या हिरानंदानी परिसरात आयोजित एका खासगी पुस्तकाच्या प्रकाशन समयी काढले. तर अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमादरम्यान हिंदी सिनेमातील रोमॅन्टिक गाणं गाण्याचीही संधी सोडली नाही. ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशनासाठी अमृता फडणवीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी यावेळी जिथे पाणी वाचवता येईल तिथे पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा अशी विनंती उपस्थितांना केली. यंदाचा पाऊस चांगला होईल अशी प्रार्थना करण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नसल्याचं सांगत प्रार्थना करा असं आवाहन यावेळी अमृता फडणवीस यांनी केलं. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत बोलताना त्या म्हणाल्या की आपण आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या जागरूकता वाढवली पाहिजे असं सांगितलं. मुलांकडे पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष देऊन वेळोवेळी त्यांना समज देणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी लहानपणापासूनच पार पाडायला हवी. या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी जमलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्या आवडीचं हिंदी चित्रपटातील अब तेरे बिन रह नही पाए सिनेमातील तेरे बिना क्या वजूद मेरा हे गाणं गायलं. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मुक्त अनधिकृत तर नाही ना? याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची तांती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. गुढीपाडवा आणि सिंधी नववर्ष असलेला चेटीचंदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु याच सणाच्या दिवशी उल्हासनगर इथे भाजपाच्या दोन नगरसेवकांमध्ये असलेला वाद ऐन मिरवणुकीत उफाळून आलेला नागरिकांना पाहायला मिळाला. एरवी सभ्यतेचे आणि शांततेचे पाठ लोकांना पढवणाऱ्या या नेत्यांनी आपण किती असंस्कृत आहोत याचं दर्शन घडवलं. हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि सिंधी नववर्ष चेटीचंद असल्यानं सर्वत्र मोठा उत्साह पाहायला मिळत होता. सर्वत्र स्वागतयात्रा काढण्यात आल्या होत्या. उल्हासनगर इथे देखील चेटीचंदच्या निमित्तानं एका मोठ्या स्वागतयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात मोठ्या संख्येनं सिंधी आणि इतर भाषिक समाविष्ट झाले होते. परंतु ऐन मिरवणुकीमध्ये नगरसेविका मीना लंबाना यांचा मुलगा गुरप्रीत सिंग लंबाना उर्फ बॉक्सरबाई यांना भाजपाच्याच नगरसेविका नीना नाथानी यांचे पती प्रकाश नाथानी यांना सर्वांसमक्ष मारहाण केली. ही घटना पोलिसांसमोरच घडल्यानं प्रकाश यांचे भाऊ किसान नाथानी यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. काही दिवसांपूर्वी पाण्याची पाईपलाईन यावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता, परंतु ते सामोपचारानं मिटवल्याची माहिती किसन नाथान यांनी दिली. परंतु त्याचाच राग मनात ठेवून प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. हे नवीन कार्यालय ठाण्यातील महानगरपालिका मंडई इमारत खेवरा सर्कल मानपाडा इथे सुरू झालंय. या कार्यक्रमास खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, किसन कथोरे, संजय केळकर, निरंजन डावखरे, आयुक्त संजीव जयस्वाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केलं. तसंच झोपडपट्टी पुनर्वसनाची ठाण्यातील कामं आता वेगानं मार्गी लागावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केला असून या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. प्रारंभी उपस्थितांनी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अर्जुन राठोड, समाज कल्याण निरीक्षक रत्ने तसंच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सामाजिक सप्ताह साजरा करण्यामागची भूमिका विशद करून विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यामध्ये पत्रकार प्रसारमाध्यमं तसंच अधिकाऱ्यांचा समावेश असलेली कार्यशाळाही 11 एप्रिल रोजी टाऊन हॉलमध्ये आयोजित केली आहे. याशिवाय या सप्ताहात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्यातर्फे रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती शिबीर, सर्व वस्त्यांमधून स्वच्छता अभियान, लोककलावंतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. 14 एप्रिल रोजी या सामाजिक सप्ताहाची सांगता होईल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. सौदी अरेबियामध्ये नोकरी करून मायदेशी घरी परतलेल्या विकृत पित्यानं पोटच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवून ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बंबार्डे यांनी 3 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्रास सहन केल्यानंतर 2014 साली राबोडी पोलिसात पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सरकारी वकील म्हणून संजय लोंढे यांनी काम पाहिलं. राबोडी परिसरात राहणारा 60 वर्षीय विकृत पिता 4 वर्ष सौदीमध्ये नोकरी करून 2006 रोजी ठाण्यातील घरी परतला होता. तेव्हा पत्नी, 2 मोठी मुलं घरातून बाहेर पडल्यावर एकांताचा फायदा घेऊन आपल्याच मुलीशी अश्लील चाळे करत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून पत्नीनं माहेर गाठलं होतं. त्यानंतर रान मोकळं झाल्यानं त्याची अश्लील वागणूक वाढली. अखेर तिनं आईच्या मदतीनं राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आईसोबत घर सोडलं. या प्रकरणी पोलिसांनी विकृत पित्याला अटक केली होती. या खटल्यात ठाणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बंबार्डे यांनी फिर्याद आणि आरोपीची बाजू ऐकून साक्षी पुरावे तपासून आरोपी पित्याला दोषी ठरवत 3 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या प्रयत्नानं स्त्रियांना समान हक्क मिळाला. अमृता फडणवीस. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी भाजपाच्या 2 नगरसेवकांच्या नातेवाईकांमध्ये मिरवणुकीत राडा. आणि पोटच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत पित्याला कारावास. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.